नमस्कार, जे डब्ल्यू किचन मध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण मशीनच्या सहाय्याने शेवया कशा बनवून आणायच्या ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। 1 किलो ओल्या गव्हाची पिठी घेतली आहे, 1 किलो बारीक रवा किराणा दुकानातून आणला आहे आणि घरीच ओल्या रवापासून तयार केलेला 1/2 किलो रवा घेतला आहे। फक्त बारीक रवा वापरूनही आपण शेवया बनवू शकतो, पण गव्हाची पिठी व रवा वापरून शेवया पौष्टिक व चविष्टही होतात, चवीप्रमाणे मीठ। ओल्या गव्हापासून पिठी व रवा कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी या चॅनलवर टाकलाच आहे, आपण बघू शकता तो। हे सर्व साहित्य मी आता शेवया बनवण्यासाठी घेऊन जाते। शेवयांसाठी तयार करून आणलेले साहित्य मिक्स करून थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजवून मशीनमध्ये ते पीठ टाकत राहायचे। बारीक जाळीची ताटली लावून छान बारीक शेवया यंत्रातून बाहेर येत आहे मस्तच। अशा रीतीने 2.5 किलो पिठाच्या बारीक शेवया तयार करून झाल्यात। घरी 2 ते 3 दिवस उन्हात वाळून आपण डब्यात भरू शकतो। रवा व पिठी वापरून आपण बारीक शेवया छान बनवून व वाळवून घेतल्या आहेत। रवा व पिठी वापरून आपण बारीक शेवया छान बनवून आणल्या आहेत, त्या 2 ते 3 दिवस मी वाळवून घेतल्या आहेत। या शेवयांपासून आपल्याला उपमा खीर बनवता येते, तसेच दूध शेवया रस शेवयाही खाता येतात। तर मग अशा पौष्टिक शेवया आपण पण घरी नक्की करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।